अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुंडके वधळ वेगवेगळे करून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पतीपत्नीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली संजय उद्धव जाधवर व उमा संजय जाधवर दोघेही राहणार काशीदवाडी तालुका केज जिल्हा भीड असं शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश ए एस राजंदेकर यांनी हा निकाल दिला खटल्याची माहिती अशी की नऊ मार्च दोन हजार तेरा रोजी ही घटना उघडकीस आली होती हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील साखर कारखान्यावर मजूर म्हणून आरोपी आले होते यावेळी आरोपी संजयची पत्नी व मयज सखाराम जाधवर यांच्यात अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून चिडून त्यांना पत्नीची मदत घेत त्याच्या खुणाचा कट रचला होता खोची बंधाऱ्याजवळ मृत सखाराम याला बोलावून घेत रोहित माळी याच्या मदतीनं वार करून त्याचा खून करण्यात आला त्यानंतर आरोपी संजय जाधव याने सखारामचं मुंडकं व धड वेगळं करून खोची बंधाऱ्यात टाकून दिलं होतं यातील धड तरंगत येथे आलं होतं त्यावेळी नदीजवळ मोटार चालू करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाला हे धड दिसून आलं होतं त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केलं होतं सरकार पक्षातर्फे एकवीस साक्षीदार तपासण्यात आले या तपासकामी सागर पाटील व उपाधीक्षक बजरंग बनसोडे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सबळ पुराव्या आधारे दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिलं त्यां त्यांना जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूजसाठी खोचीहून तेजस्विनी भानुसे